या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अमेरिकेचा शोध आणि अमेरिकन प्रदेशामध्ये निर्माण झालेल्या वसाहतीविषयीची माहिती घेणार आहोत. 15व्या शतकामध्ये अमेरिकेचा शोध ही घटना जगाच्या इतिहासाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी देणारी घटना ठरली, ज्यामुळे एका नवीन प्रदेशाची ओळख सर्व जगाला झालेली आपल्याला दिसून येते. परंतु इस्वीनाच्या 10व्या 11व्या शतकात काही युरोपियन खलाशी अमेरिकेच्या उत्तरेकडील किनाऱ्याकडे गेल्याचा उल्लेख इतिहासामध्ये सापडतो. पण त्यानंतर या प्रदेशाकडे सुमारे 300 वर्षापर्यंत कोणीही गेल्याची किंवा फिरकल्याची नोंद आढळून येत नाही. अमेरिकेच्या किंवा या प्रदेशाच्या शोधापूर्वी तिथे असलेली संस्कृती किंवा तिथले लोक, त्यांचं जीवन अत्यंत सुखी समाधानाचं असलेलं दिसून येतं. जवळपास 3000 वर्षापर्यंत तिथे राहणाऱ्या इंका, अझटेक, पोलिनेशियन व ताम्र या लोकांना बाहेरच्या जगाची अजिबात कल्पना नव्हती. परंतु 15व्या शतकामध्ये युरोपामध्ये प्रचंड उत्तापात झालेली आपल्याला दिसून येते. प्रचंड मोठे संघर्ष घडून आले. याचा परिणाम म्हणून तुर्क आणि रोमन याच्यातील धर्मयुद्ध होय. तुर्क आणि रोमन यांच्यामध्ये धर्मयुद्ध घडून आली आणि त्यातूनच इसवी सन 1453 तुर्कांनी रोमनांचा प्रचंड पराभव केला आणि त्यांच्या ताब्यातील कॉन्स्टँटिनोपल हे शहर आपल्या ताब्यामध्ये घेतलं. हे शहर व्यापाराच्या दृष्टिकोनातून आणि भूमार्गाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण शहर होतं, कारण आशिया आणि युरोप खंडाला जोडणारं शहर म्हणून या कॉन्स्टँटिनोपलचा उल्लेख केला जातो. याच मार्गे फार मोठा व्यापार या युरोपियन राष्ट्रांचा पूर्वेकडील म्हणजेच आशियाई राष्ट्रांमध्ये चालत होता. या व्यापाराच्या माध्यमातून फार मोठा नफा हे युरोपीय राष्ट्र मिळवत होती. पण 1453 कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला, यावरती तुर्कांनी नाकेबंदी केली. युरोपियनांचा पूर्वेकडे जाण्याचा मार्ग बंद केला गेला. हा मार्ग बंद झाल्यामुळं व्यापारात प्रचंड नुकसान होणार होतं आणि हे नुकसान सहन करायला युरोपीय राष्ट्र तयार नव्हते. गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यातूनच नव्या वेगवेगळ्या जलमार्गाचा शोध लागत गेला. आणि असं करण्यासाठी युरोपातील अनेक राष्ट्र पुढे आलेली दिसतात आणि एक प्रकारची प्रचंड स्पर्धा या राष्ट्रामध्ये लागलेली होती. त्यामध्ये प्रामुख्यानं स्पेन आणि पोर्तुगाल हे सर्वात पुढे असलेले दिसून येतात. या युरोपीय राष्ट्राने वेगवेगळ्या खलाशांना अर्थसहाय्य देऊन नवीन जलमार्गाचा शोध लावण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामध्ये प्रामुख्यानं लापुगान, साल्वेस, पार्थोलेमो डायस, वास्को दी गामा, पेड्रो एवर्स कॅम्ब्रल, फ्रान्सिस्को
अल्मिडा, अल्फांसो अल्बुकर्क, फर्डिनांड मॅगलान अशा जगप्रसिद्ध खलाशांचा समावेश होता। हे सर्व पोर्तुगीज खलाशी म्हणून ओळखले जातात। तर ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो वेस्पुसी यांनी स्पेनचे अर्थसहाय्य घेऊन मोठमोठ्या धाडसी सफरी, सागरी सफरी घडून आणल्या आणि यातूनच नवनवीन जलमार्गाचा शोध लागत गेला। अमेरिकेचा शोध म्हणजे याचाच एक परिणाम होता। कोलंबस, ख्रिस्तोफर कोलंबस याने अमेरिकन प्रदेशाचा शोध लावला। हा ख्रिस्तोफर कोलंबस मूळचा इटलीतील जिनोवा या ठिकाणी राहणारा तेथील रहिवासी, अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला, परंतु लहानपणापासूनच या कोलंबसला समुद्र पर्यटनाविषयी प्रचंड वेड होते, प्रचंड आवड होती। शाळेकडे याचं दुर्लक्ष जरी असलं तरी परंतु समुद्र पर्यटनाची फार आवड होती। अनेक जलमार्गाची याने माहिती घेतलेली होती आणि आपणही अशा नवीन जलमार्गाचा शोध लावावा अशी या ख्रिस्तोफर कोलंबसची इच्छा होती। म्हणून त्याने आपल्या राजाकडे इच्छा व्यक्त केली, मदतीची याचना केली, परंतु इटालीमध्ये त्याला काही मदत मिळू शकली नाही। म्हणून कोलंबस पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथे आला, परंतु अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये पोर्तुगीज खलासी सफरी त्यांनी काढत पुढे गेलेले होते किंवा समुद्र पर्यटनात ते अगोदरच कार्यरत होते। म्हणून स्पेनचा राजा फर्डिनांड यांच्याकडे हा कोलंबस मदत काही मिळते का म्हणून याचनेच्या किंवा मदतीच्या आशेने गेलेला होता। राजा फर्डिनांड आणि राणी इसाबेला यांना आपली योजना सांगितली, अर्थातच या स्पेनकडून कोलंबसला मदतीचे आश्वासन मिळाले व त्याने सहकार्य देण्याचे कबूल केले। स्पेनच्या मदतीने 87 खलाशाला सोबत घेऊन कोलंबस 3 ऑगस्ट 1492 रोजी 3 मोठी जहाजे घेऊन स्पेनच्या पेलास बंदरातून प्रवासास निघाला। अनेक अडचणी समोर होत्या, जलप्रवासाचे या साधनांचा अभाव होता, होकायंत्राचा अभाव होता, अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागणार होतं, लांब पल्ल्याचा दीर्घकालीन प्रवास होता, अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार होतं। नवीन जलमार्ग शोधाव्याचा होता, पृथ्वी गोल आहे अर्थात भारतीय प्रदेशाकडे जाण्यासाठी पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेकडून गेल्यानंतरही आपल्याला भारतीय प्रदेशापर्यंत जाऊन पोहोचता येईल असा त्याचा विचार होता। आणि त्या असाच विचार करून तो पश्चिम भागाकडून प्रवासास निघालेला होता। अनेक दिवस प्रवास केल्यानंतर
अनेक अडचणीवर मात करत करत समुद्र प्रवास यांचा चालू होता। साधारणतः 65 दिवसाच्या प्रवासानंतर समुद्रकिनारा लागण्याची चिन्ह दिसू लागलेली होती आणि शेवटी 70 दिवसाच्या प्रवासानंतर कोलंबसची जहाजे किनाऱ्यावरती पोचले। कोलंबसला असं वाटलं की आपण भारतीय प्रदेशावरती येऊन पोचलेलो आहोत, परंतु ती भूमी भारतीय भूमी नव्हती तर ती अमेरिकेची भूमी होती। अमेरिकेच्या पूर्व कोलंबिया किनाऱ्यावरील बहामा द्वीप समूहावरती तो येऊन पोचलेला होता आणि कोलंबस या बेटासच भारत असं समजू लागलेला होता। परंतु त्याने असं ऐकलेलं होतं की भारतीय लोक हे सावळ्या रंगाचे सावळ्या वर्णाचे आहेत, परंतु या ठिकाणी जे मूळ रहिवासी होते ते लालसर रंगाचे त्याला दिसले, म्हणून या लोकांना रेड इंडियन्स असं नाव या कोलंबसनेच दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। इथे काही दिवस राहिल्यानंतर तेथील प्रदेशाचा तेथील लोकांचा या सर्व भागाचा अभ्यास करून हा कोलंबस परत स्पेन येथे येऊन पोचला। स्पेनच्या राजा राणीने त्याचं भव्य स्वागत केलं आणि ॲडमिरल ऑफ द ओशियन हा किताब देऊन त्याचा गौरव करण्यात आला। यानंतर कोलंबसने आणखीन 2-3 वेळा अशा प्रकारच्या सफरी या अमेरिकन प्रदेशामध्ये केलेल्या होत्या, परंतु अद्याप पावेतो कोलंबसला हे लक्षात आलेलं नव्हतं की हा भारतीय प्रदेश नव्हे तर इतर दुसराच कुठला तरी प्रदेश आहे। अर्थात तो अमेरिकेचा प्रदेश होता, परंतु या कोलंबसचा समज असा झालेला होता की तो भारतीय प्रदेशच आहे। काही काळानंतर अमेरिको वेस्पुसी यांनी वेळोवेळी कोलंबसने सांगितलेल्या मार्गाचा वापर करून ISN 1497 ते ISN 1503 चार सागरी सफारी केल्या। या सफरीमध्ये त्याने तेथील प्रदेश, वातावरण, तेथील लोक, त्यांचं राहणीमान, तिथे ऐकलेल्या त्यांच्या कथा या सगळ्या पत्ररूपाने आपल्या मित्रांना कळविल्या आणि त्याच्या हे लक्षात आलं की हा प्रदेश इंडियाचा किंवा भारताचा नसून कुठला तरी वेगळाच प्रदेश आहे हे या अमेरिकेच्या लक्षात आलं आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलंय। या अमेरिकेने सांगितलेल्या माहितीच्या आधारावरती जर्मन भूगोलतज्ञ बाल्डी सामुलर याने या भूभागावरती ISN 1507 एक ग्रंथ प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्ये या नवीन भूभागास अमेरिकोच्या नावावरून अमेरिका हे नाव दिलं गेलं। या अशा रीतीने अमेरिका हे नाव पुढे या प्रदेशाला रूढ झालेलं दिसून येतं। खऱ्या अर्थानं या प्रदेशाचा शोध हा कोलंबसनेच लावला असला तरी, परंतु अमेरिको वेस्पुसी याने हा वेगळा प्रदेश सिद्ध करून दाखवल्यामुळे या प्रदेशाचं नाव अमेरिको असं पडलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। नंतरच्या कालखंडामध्ये एकामागोमाग एक अनेक राष्ट्रांचे खलासी यांनी सफरी काळात या प्रदेशाशी संबंध जोडले। प्रामुख्यानं स्पेनचं वर्चस्व त्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं। स्पेनने
अनेक वसाहती या अमेरिकन प्रदेशावरती निर्माण केलेल्या होत्या. सन 1494 ख्रिश्चन धर्मगुरू पोप आणि स्पेनचा राजा यांच्यामध्ये एक तह घडून आलेला होता आणि याचा अनुसार अमेरिकेत व्यापाराचे सर्व अधिकार स्पेनला देण्यात आलेले होते. अर्थात स्पेनचा एक अधिकार यावरती निर्माण झालेला होता. पुढील काळामध्ये मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी या स्पॅनिश वसाहती स्थापन केल्या गेल्या. मुख्यतः दक्षिण अमेरिकेमध्ये स्पॅनिश वसाहतीमध्ये लॅटिन भाषा प्रचलित झाली आणि त्यामुळेच या भागाला लॅटिन अमेरिका असे म्हटले जाऊ लागले. म्हणूनच दक्षिण अमेरिकेला आजही लॅटिन अमेरिका असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी नंतर स्पेनचं वर्चस्वही संपुष्टात आलं गेलं, तरी परंतु हे नाव मात्र दीर्घकाळापर्यंत टिकून असलेलं आपल्याला दिसून येतं. स्पेन येथील व्यापाराच्या माध्यमातून किंवा तेथील संपत्ती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लुटून आणून त्या माध्यमातून एक अतिश्रीमंत राष्ट्र म्हणून ते पुढे प्रसिद्धीस पावलेलं दिसून येतं. हे इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड या राष्ट्रांच्या नजरेस आल्यानंतर त्यांनाही असं वाटू लागलं की हा स्पेनचा एक अधिकार नष्ट करून आपणही या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या जाव्यात आणि येथील साधनसंपत्तीचा उपभोग आपणही घ्यावा असं इतर राष्ट्रातील खलाशांना वाटू लागलेलं होतं, इतर राष्ट्रातील व्यापाऱ्यांना वाटू लागलेलं होतं. त्याच्यापुढे दोनच पर्याय होते. एकतर ही स्पेनची एकाधिकारशाही संपवायची, त्यासाठी पोपकडून परवानगी काढावी लागेल, किंवा पोपची आज्ञा मोडून या अमेरिकन खंडामध्ये आपल्या वसाहती निर्माण करून येथील साधनसंपत्तीचा उपभोग करणे. हे दोन पर्याय त्यांच्यापुढे होती आणि त्यातून त्यांनी पोपची आज्ञा धुडकावून व स्पेनला विरोध करून अशा पद्धतीनं आपल्या वसाहती या ठिकाणी स्थापन कराव्यास सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्यानं ब्रिटन सर्वात आघाडीवर असलेलं दिसून येतं आणि भविष्यात या ब्रिटनच्या अनेक वसाहती मुख्यतः उत्तर अमेरिकेमध्ये निर्माण झालेल्या दिसून येतात. हे करत असताना अनेक व्यापारी कंपन्या निर्माण झालेल्या होत्या. त्यामध्ये लंडन आणि प्लायमाउथ या दोन कंपन्यांचं भागभांडवल फार मोठं होतं. इसवीसन 1606 उत्तर अमेरिकेमध्ये वसाहती स्थापन करण्याची सनद इंग्लंडचा राजा जेम्स यांच्याकडून त्यांनी मिळवली. त्यांच्यात तह झाला आणि त्या ठिकाणी वसाहती स्थापन करण्याचे सर्वाधिकार या कंपन्यांना राजाकडून मिळाले. परंतु जरी सर्वाधिकार कंपन्यांचे असले तरी वसाहतीवरती अधिकार मात्र इंग्लंडच्या राजाचा राहील असं ठरवलं गेलं. आणि त्यातूनच पुढे इसवीसन 1606 वसाहत स्थापन केली गेली. त्याचं रूपांतर पुढे 1609 व्हर्जिनिया वसाहतीमध्ये केलं गेलं. ही ब्रिटनची अमेरिकेतील पहिली वसाहत होती. हे करत असताना अनेक संघटने त्यांच्यासमोर होती. खूप संघर्ष केल्यानंतर एकामागोमागे अनेक वसाहतींची स्थापना त्यांनी
केलेली दिसून येत आहे. या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल हा जो लाल भाग आहे, या लाल भागावरती या वसाहतींची स्थापना, ब्रिटिश वसाहतींची स्थापना झालेली आपल्याला दिसून येईल. या व्हर्जिनियाच्या नंतर मेरीलँड, मॅसॅच्युसेट्स, कनेक्टिकट, रोड आयर्लंड, न्यू हॅम्पशायर, न्यूयॉर्क, पेनसिल्वानिया, डिलावेअर, न्यू जर्सी, तसेच उत्तर कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना आणि जॉर्जिया या प्रमुख वसाहतींची स्थापना केली गेली. या 13 वसाहतींच्या माध्यमातून प्रचंड मोठा आर्थिक लूट या अमेरिकन प्रदेशातून ब्रिटन करू लागलेला होता. त्या मोबदल्यामध्ये वसाहतींना ज्या काही सुविधा पुरवायला हव्या होत्या त्या पुरवण्यात मात्र येत नव्हत्या, आणि त्यातूनच हळूहळू संघर्ष होत गेला. आणि या संघर्षाचं रूपांतर म्हणजेच अमेरिकन क्रांती होय.